शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश आणि भूमी बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात, पण दुष्यंत भूमीला आवाज देत थांबवतो. तो भूमीला सांगतो की मी तुम्हाला ज्या इनामदार कंपनीबद्दल सांगितलं होतं ना, त्याचे मालक इकडे आले आहेत, तुम्ही त्यांना आजच जाऊन भेटा. आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो आणि ती दुष्यंतचे आभार मानते. तर दुष्यंत म्हणत असतो की तुम्ही प्लीज माझे आभार मानून मला परक करू नका, पण तुम्ही आजच त्यांना जाऊन भेटा. आणि त्यावर भूमी हो म्हणते. तर दुष्यंतीला शुभेच्छा देण्याचा बहाणा करून तिच्याशी हात मिळवणी करतो. त्याच वेळी चाळीतील एक मावशी त्या ठिकाणी येतात. त्या भूमीला विचारतात की सगळं काही ठीक सुरू आहे ना, जर काही मदत हवी असेल तर मला नक्की सांग. आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असताना दुष्यंत मात्र भूमीचा हात पकडून ठेवतो. भूमीचा हातात घेतलेला हात तो काही सोडत नाही. आणि नेमकी ही गोष्ट आकाशच्या लक्षात येते. तो त्या दुष्यंतकडे बघतो आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव त्याच्या लक्षात येतात. आणि मग त्यानंतर तो भूमीला म्हणतो की चल सायकल राणी, आपल्याला उशीर होत आहे. आणि तो भूमीचा हात त्या दुष्यंतच्या हातातून सोडवतो आणि तिला तेथून घेऊन जातो. तर इकडे तो दुष्यंत हसतच त्याचा हात बघत असतो. मात्र ही गोष्ट आकाशही बघतो आणि त्याला दुष्यंतवर संशय येतो. तर दुसरीकडे रागिनी राजाकाकानी अभिजित इनामदार कंपनीमध्ये त्यांचं प्रेझेंटेशन देण्यासाठी आलेले असतात. रागिनी इनामदार सरांना सांगत असते की तुम्ही अगदी डोळे झाकून या कॉन्ट्रॅक्टवर सही करू शकता, कारण महाजन गार्मेंट्स म्हणजे मार्केटमधील शेवटचा शब्द आहे. आमच्या कापडाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि आमच्यासोबत जोडले गेलेले क्लायंट्स कधीच आम्हाला सोडून जात नाहीत. आणि त्याचसोबत आमचा सगळा स्टाफही वेल एज्युकेटेड आहे. आणि रागिनीचं हे सगळं बोलणं ऐकून इनामदार सर म्हणतात की मला ओव्हर कॉन्फिडन्स आवडत नाही आणि मी डोळे झाकून कोणत्याही कॉन्ट्रॅक्टवर कधीच साईन करत नाही. आणि मला बोलण्यापेक्षा काम केलेलं जास्त आवडतं. आणि त्यांचं हे स्पष्ट बोलणं रागिनीला मात्र अजिबात आवडत नाही. तर अभिजित मध्येच बोलण्यासाठी जातो. मात्र ते त्याला म्हणतात की मिस्टर अभिजित पटवर्धन, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका. आणि ते ऐकून अभिजित गप्प बसतो. तर रागिनीसुद्धा रागातच त्यांच्याकडे बघत असते. तर ते रागिनीला सांगतात की तुमच्या कंपनीचा कौतुक करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर जास्त लक्ष द्या, कारण मला जर तुम्ही 100% नाही दिलेत तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मी करोडो रुपये गुंतवत आहे, ते तुमच्याकडून दुपटीने वसूल करेल. आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते, पण ती काही बोलू शकत नाही. तर इनामदार सर म्हणतात की माफ करा, मी स्पष्टपणे बोलत आहे, पण हे सगळं काही आधीच क्लिअर केलेलं बरं. आणि त्यावर राजाकाका म्हणतात की हो सर, तुम्ही अगदी खरं बोललात आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. आणि ते ऐकून इनामदार सर म्हणतात की मला राजाराम पटवर्धन यांचा अप्रोच आवडला, त्यांनी कंपनीचं कौतुक करण्यापेक्षा स्वतःच्या कामावर जास्त लक्ष दिलं. आणि ते ऐकून राजाकाका खुश होतात. तर दुसरीकडे भूमी आकाशला घेऊन त्याच गोडाऊनमध्ये गेलेली असते आणि ती त्या मालकाला आकाशला हिशोबाचं काम द्यावं असं सांगते. मात्र तो मालक म्हणतो की यांच्याकडे बघून मला नाही असं वाटत की यांना हिशोबाचं काम जमेल. काल यांनी हिशोब केला होता खरा आणि मी त्यांचं कौतुकही केलं, पण कदाचित ते योगायोगाने घडलं असेल. रोज रोज त्यांना असा हिशोब करणं जमणार नाही. आणि इथे 12 कंपन्यांचा माल येतो, तोसुद्धा 50 आउटलेट्समधून. हे सगळं काम करणं खरंच खूप अवघड आहे आणि यांच्याकडे बघून मला नाही असं वाटत की यांना जमेल, त्यामुळे यांना जे काम दिलं आहे तेच करू द्या. त्यावर भूमी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र ते कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसतात. आणि त्याचवेळी एक माणूस त्या ठिकाणी एका कंपनीची फाईल घेऊन येतो. तो त्यांना सांगतो की आज 3 महिन्यांचा हिशोब आहे, तुम्ही चेक करा म्हणजे मी बिल बनवतो. मात्र भूमी पटकन ती फाईल हातात घेते. ते तिला विचारत असतात की मॅडम हे काय करताय तुम्ही. त्यावर भूमी म्हणते की सर फक्त मला 5 मिनिटं द्या, आकाश 5 मिनिटामध्ये हा हिशोब करून दाखवेल. आणि जर त्याने नाही केला ना तर मी माझा हट्ट सोडेल. आणि त्यावर ते म्हणतात की ठीक आहे, ही मी तुम्हाला शेवटची संधी देत आहे. आणि मग ते टाईम लावतात. तर आकाश लगेच हिशोब करायला घेतो आणि 5 मिनिटामध्ये तो 3 महिन्यांचा हिशोब पूर्ण करतो. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटते.
तर आकाश त्या सरांना म्हणतो की आता तुम्ही 5 मिनिटामध्ये हा चेक करा, आणि मग त्यानंतर ते तो हिशोब चेक करतात. आकाश त्यांना सांगत असतो की मागच्या महिन्यामध्ये यांच्याकडून एका झिरोची चूक झाली आहे, आणि जर ही चूक आपण दुरुस्त केली नाही ना तर पुढे जाऊन 1000 रुपयांचा घोळ होईल. आणि ही गोष्ट ऐकून ते सर आकाशवर खूपच खुश होतात आणि त्याचं कौतुक करत म्हणतात जी गोष्ट कॉम्प्युटरही करू शकत नाही ना ती आज यांनी करून दाखवली. आणि ते आकाशभूमीची माफी मागत म्हणतात की खरंच मला माफ करा, मी यांना ओळखू शकलो नाही, असा माणूस आम्हाला शोधूनही सापडणार नाही. आणि ते आकाशची नोकरी पक्की करतात, त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो, ती आकाशचं अभिनंदन करते, तोसुद्धा खूप खुश असतो. तर दुसरीकडे इनामदार सर रागिनीला प्रेझेंटेशन दाखवायला सांगतात, त्यानंतर अभिजित प्रेझेंटेशन सुरू करतो. तर दुसरीकडे भूमी त्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते, पण तिच्याकडे खूप कमी पैसे असतात आणि ते बस रिक्षावर वाया जायला नको म्हणून ती चालतच त्या कंपनीत जाण्याचं ठरवते. तर दुसरीकडे प्रेझेंटेशन बघितल्यानंतर रागिनी त्या सरांना विचारते की तुम्हाला प्रेझेंटेशन आवडलं असेलच ना, आणि त्यावर ते सर कॉन्ट्रॅक्टचे पेपर तिच्यावर ठेवतात आणि तिला सांगतात की हे पेपर यातील क्लॉज व्यवस्थितपणे वाचा आणि मगच सही करा. त्यावर रागिनी विचारते म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट फायनल ना, त्यावर ते इनामदार म्हणतात हो, पण मला 100% काम पूर्ण हवं आहे. त्यावर रागिनी म्हणते हो, तुम्ही काही काळजी करू नका. तर इनामदार सर तिला ते क्लॉज व्यवस्थितपणे वाचायला सांगतात आणि म्हणतात की जर कामामध्ये कोणता घोळ झाला ना तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. त्यावर रागिनी म्हणते ठीक आहे, आणि मग ते त्या कॉन्ट्रॅक्टवर साईन करतात. तर दुसरीकडे भूमी ऑफिसमध्ये पोहोचलेली असते, रिसेप्शनिस्ट तिला सांगते की मॅडम तुम्ही थोडा वेळ बसा, सर एका मीटिंगमध्ये आहेत, त्यामुळे भूमी तिथेच बसते. तर दुसरीकडे कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यानंतर राजाकाका रागिनी आणि अभिजित तेथून जाण्यासाठी निघतात. तर भूमीसुद्धा त्या ठिकाणीच असते, मात्र राजाकाका आणि रागिनीच्या ती समोर येत नाही. आणि त्यानंतर तिला पाण्याचा जार दिसतो, ती मनाशी विचार करते की इंटरव्ह्यूला जाण्याआधी पाणी प्यावं, आणि म्हणून ती पाणी पिण्यासाठी जाते. आणि मग तिच्या पाठीमागून राजाकाका रागिनी आणि अभिजित त्या कंपनीतून बाहेर जाण्यासाठी निघतात. आणि त्याचवेळी रिसेप्शनिस्ट भूमीला आवाज देत सांगते की सरांची मीटिंग संपली आहे, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जा. त्यावर भूमी हो म्हणते आणि तेथून जाण्यासाठी निघते. त्याचवेळी रागिनीला तिथे भूमीला बघितल्यासारखं जाणवतं, त्यामुळे ती पाठीमागे वळून बघते, पण त्या ठिकाणी कोणीही नसते. भूमी आधीच त्या सरांच्या केबिनमध्ये गेलेली असते. त्यानंतर इंटरव्ह्यूला सुरुवात होते. ते सर तिचे डॉक्युमेंट्स चेक करत म्हणतात की तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, पण आम्ही ज्या कामासाठी तुम्हाला हायर करणार आहोत त्यासाठी हे योग्य नाही आहे. त्यावर भूमी म्हणते हो सर, पण मला या इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव आहे. पण इनामदार सर म्हणतात की फक्त कामाचा अनुभव असून काही उपयोग नाही. आणि त्यावर भूमी त्यांना विनंती करत म्हणते की मी माझा संसार नव्याने उभा करत आहे, मला पैशांची आणि या नोकरीची खरंच खूप गरज आहे, आणि मी ही खूप पर्सनल गोष्ट तुम्हाला सांगते कारण तुम्हाला कळावं की मला नोकरीची किती गरज आहे म्हणून. आणि मग ती त्यांना विनंती करते की तुम्ही प्लीज एकदा मला हे काम द्या, जर तुम्हाला माझं काम पटलं तरच मला कन्फर्म करा, नाहीतर मी हे काम सोडून जाईल, प्लीज मला एक संधी द्या. आणि त्यावर ते सर म्हणतात ठीक आहे, मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो, उद्यापासून तुम्ही कामावर या, पण ज्या दिवशी तुम्ही सांगाल ना की मला हे काम जमत नाही त्या दिवशी आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकू. आणि त्यासाठी भूमी आनंदाने तयार होते. तर दुसरीकडे पौर्णिमा नीलांबरीला म्हणत असते की आई काही कर, पण लवकरात लवकर बाबांच्या मोबाईलमधून त्या भूमीचा नंबर शोधून काढ, जर तू नंबर शोधून काढला तर अभिजित खूप खुश होतील आणि मला त्यांना माझ्या बाजूने वळवायला मदत होईल. आणि त्यावर नीलांबरी म्हणते ठीक आहे, तू काळजी करू नको, संध्याकाळपर्यंत मी तुला तो नंबर देईल. आणि मग त्यानंतर माधवराव झोपलेले असताना ती त्यांचा मोबाईल घेते, मात्र मोबाईल लॉक असतो त्यामुळे नीलांबरी खूप चिडते. तर दुसरीकडे भूमी आकाशच्या ऑफिसमध्ये जाते, पण तेथील सर तिला सांगतात की आकाश त्याचं काम पूर्ण करून कधीच घरी गेला. आणि ते ऐकून भूमीला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाशने भूमीसाठी गजरा आणलेला असतो आणि तो स्वतः गजरा भूमीच्या केसांमध्ये माळतो, त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो. तर चाळीमध्ये एक मुलगी आलेली असते आणि तिला बघून तो दुष्यंत खूप घाबरतो आणि ही गोष्ट नेमकी आकाशच्या लक्षात येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.